गुरुवारी रात्री अकोला रेल्वे स्थानक परिसरात मध्यरात्री पोहे व चहा विकणाऱ्या इसमावर व त्याच्या मुलावर दोन दारुड्यांनी धारदार शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी इसमावर अकोला जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 38 वर्षीय खेर मोहम्मद प्लॉट येथील रहिवासी ख्वाजा खान नवाज खान हा आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी रेल्वे स्टेशन परिसरात पोहे व चहा विक्रीचा व्यवसाय करतो. यातच त्याचा मुलगा 17 वर्षीय सखावत खान हा देखील कामात त्याच्या वडिलांना मदत करतो. गुरुवारी रात्री 11 ते 12 वाजताच्या सुमारास दोन दारुडे त्यांच्याकडे आले आणि त्यांना पैसे मागू लागले. ख्वाजा खान नवाज खान यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर दारुड्यांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. आपल्या वडिलांना मारत असल्याचे पाहून तेथे उपस्थित ख्वाजा यांचा मुलगा सखावत खान यांनी अडवले असता त्याच्यावर देखील या दारुड्यांनी चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात ख्वाजा खान नवाज खान हा गंभीर जखमी झाला. रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी अवस्थेत असलेल्या बापलेकांना अकोला सरोपचार रुग्णालयात भरती केली असून ख्वाजा खान नवाज खान याची परिस्थिती गंभीर असल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अकोला रेल्वे पोलिसांनी पवन वाघमारे व गणेश गायकवाड दोघांचे वय अंदाजे 24 वर्ष राहणार तारफैल या हल्लेखोरांना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे अकोला रेल्वे स्थानक परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेष पायबंदी लावायची मागणी केली आहे.